योजनेमध्ये लाख दोन लाख नाही तर माझ्या 1.5 कोटी महिलांनी फॉर्म भरले, 1.5 कोटी महिला. आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील. मी एवढंच सांगतो आपल्याला, पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना 3 महिन्याचे पैसे मिळतील, 4,500 रुपये, 1,500, 1,500 आणि 1,500. तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होते, ते जे असं म्हणतात पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही. त्यांना चांगलं तोबाडावर पैसे खात्यात गेल्यावर कळेल. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या माझ्या लाडक्या बहिणी बऱ्याच उशिरापासून इथं बसल्या, मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं म्हणजे या लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी सरकारी अधिकारी, कलेक्टर, विभागीय आयुक्त, प्रांत, तहसीलदार, BDO सगळ्यांनी मेहनत घेतात. आपल्यातला एकही माणूस वंचित राहता कामा नये, आपली एकही बहीण इथे वंचित राहता कामा नये लाभापासून. यासाठी माझी सगळ्यांना सूचना की यावर आपण लक्ष द्या. आपण जो सणासुदीला आनंदाचा शिधा देतो, दिवाळीला दिला, गणपतीला आता आपण देणार आहोत, त्याला देखील त्याच्या विरोधात देखील विरोधक कोर्टात गेले. अरे का बाबा, तुम्हाला काय भगवत नाही? सर्वसामान्य गरीब माणसाला साखर, तेल, तूप, डाळ, रवा, मैदा हे मिळते का? तुमच्या पोटात दुखतंय? अशा लोकांना तुम्ही काय उत्तर देणार? अशा लोकांना बरोबर लक्षात ठेवा, ज्याला गोर गरिबाची जाणीव नाही, या सरकारला गोर गरिबाची माझ्या बहिणींची जाणीव आहे. आणि म्हणूनच या जाणीवेतून लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली, महिला सक्षमीकरण केलं, SC मध्ये 50% सवलत दिली ना. ST चा प्रवास करता की नाही आपण? या सगळ्या बहिणींसाठी आम्ही अनेक योजना करतोय. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा माझ्या बहिणींचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो कायम मिळणारच असा शब्द हा तुमचा भाऊ इथं द्यायला आलेला आहे. खरं म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईनचे अर्ज आपण घेतोय. कलेक्टर, या ठिकाणी काही अडचण आहे, जिल्हाधिकारी ती बघून घ्या. कोणी याच्यातून वंचित राहता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यायचं आहे. आणि म्हणूनच महिलांची प्रगती, महिलांचं सक्षमीकरण हेच माननीय आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांचं धोरण आहे. त्यांनी सुद्धा या योजनेची माहिती घेतल्यानंतर समाधान व्यक्त केलं. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण सुरू केली आहे. माझ्या बहिणींना वर्षातून 3 सिलेंडर मोफत मिळणार आहे आणि म्हणून हे आम्ही संसाराला हातभार लावतोय. थोडी मदत कर.